सिंधी रेलवे नगर को तालुका का दर्जा दिलाने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आक्रामक हुई और एनसीपी जिला अध्यक्ष सुनील राउत, प्रदेश महासचिव अतुल वांतिले के नेतृत्व में सिंधी रेलवे के निवासियों ने नायब तहसीलदार के माध्यम से सिंधी तालुका की मांग मुख्यमंत्री को ज्ञापन दिया। अगर 7 दिन के अंदर सरकार की ओर से कोई संतोषजनक जवाब नहीं मिला तो सिंधी रेलवे नगर और ग्रामीण क्षेत्र के नागरिक महामार्च निकालकर सरकार के खिलाफ अपना विरोध दर्ज करेंगे, ऐसा इशारा प्रदेश महासचिव अतुल वांतिले ने दिया है। सिंधी रेलवे टाउन आजादी से पहले से सेलू तालुका में नगर पालिका परिषद वाला एकमात्र शहर है। सिंधी रेलवे शहर को नगर निगम का दर्जा प्राप्त है और यहाँ से 2 किलोमीटर की दूरी पर नागपुर जिला शुरू होता है। इस शहर से सटे 35 से 40 गांव हैं, जो सिंधी रेलवे शहर दलान डायवर्जन के लिए सुविधाजनक है। यदि तालुका का दर्जा दिया जाए तो शहर और आसपास के क्षेत्र के नागरिकों की असुविधा दूर हो जाएगी, जिससे शहर में विभिन्न सरकारी कार्यालय आ जाएंगे, जिससे किसानों और अन्य नागरिकों को सुविधा होगी। लेकिन 2024 तक सिंधी रेलवे शहर कई वर्षों के लिए तालुका के दर्जे से वंचित है। नायब तहसीलदार आठवड्यातून एक दिवस बसायला येतात, आम्ही त्यांना निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। सिंधी रेलवे मध्ये गेल्या 1948 पासून हे सिंधी रेलवे तहसीलच्या दर्जेपासून वंचित आहे। म्हणजे आज सिंधी रेलवे मधली जनतेचे लोकांचे एवढे बेकार हाल आहे। सिंधी रेलवे शहर आणि त्यांच्या अवतीभोवती असलेले 35 ते 40 गावं जे सेलू तालुक्यातून या तालुक्याला विधानसभेला जोडलेले, हिंगणघाट विधानसभा जोडलेले गावं, आज सिंधी रेलवे या गावामध्ये जर प्रशासकीय कोणतंही एक काम पडलं शासनाचं तर इथं एकही अधिकारी राहत नाही। आज या गोष्टीचं खंत वाटते आम्हाला की सिंधी रेल्वेमधील लोक राहतात की ढोरं डुकरं राहतात का जनावरं राहतात, म्हणजे माणसं राहत नाही का? या सिंधी रेल्वेमध्ये सीओ सुद्धा बसत नाही। या सिंधी रेल्वेमध्ये तहसीलदार आठवड्यातून एकदा येतो, जर त्याला कोणतं अर्जंट काम राहिलं तर तो त्या आठवड्याला येत नाही, म्हणजे 15 दिवसानंतर तो एखादी राऊंड मारतो। जर एखाद्या इच्छा सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला जर एखादी काम पडलं, एखाद्या माता भगिनीला काम पडलं, एखाद्या विद्यार्थ्याला जर काम पडलं, तर त्यांनी कोणाला न्याय मागायचा? आज आपण शासन हे प्रशासन हे कशासाठी राहते? लोकांची जनतेची सेवा करण्यासाठी राहते। या अगोदर बी सिंधीतल्या जनतेनं अनेकदा आंदोलन उभारले, पण तहसीलचा दर्जा देतो म्हणून काही राजकीय नेत्यांनी चॉकलेट दिले का? तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला जर निवडून दिलं तर मी तुम्हाला तहसीलचा दर्जा देणार। जर मी तहसीलचा दर्जा देऊ शकलो नाही तर तुम्ही मला मतदान मारू नका, असे सुद्धा मोठे मोठे आव्हान करण्यात आले। पण आज तहसीलच्या दर्जेसाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सिंधीतल्या लोकांचा। सिंधी रेल्वेतले लोक आणि ग्रामीण भाग 35 ते 40 गावं याला अटॅच असलेले, इथं जर तहसीलचा दर्जा मिळाला तर सर्वसामान्य माणसाला, या शहरातल्या माणसांना आणि ग्रामीणच्या माणसाला न्याय मिळणार आहे। यासाठी म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे का, तहसीलचा दर्जा तुम्ही तातडीनं आम्हाला लवकरात लवकर द्यावा। अन्यथा जर तुम्ही आम्हाला दिलं नाही, तुम्ही समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालेलं नाही, तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, मोर्चा काढू, जे काही प्रसाद उमटणार त्याचा जबाबदार शासन आणि प्रशासन राहणार आहे। एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणूरकर की रिपोर्ट।